आज अपन करतो आहे प्रोटीन युक्त हेल्दी पनीर पराठा। त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला पीठ मळून घ्यावं लागेल। 1.5 वाटी गव्हाचं पीठ, 1/4 वाटी म्हणून झालेलं आहे। आता याच्यावरती आपण घरगुती तूप लावूया। 1/4 चम्मच घेतलंय मी। या पिठाला आपण अर्धा तास रुमाल ठेवून असं झाकून ठेवून देतोय। पीठ आपण बाजूला ठेवलं अर्धा तासासाठी, तोपर्यंत आपण पनीर पराठ्याचं स्टफ करून घेऊया। इकडे हे मी 200 ते 250 ग्राम पनीर घेतलेलं आहे, हे आपण किसून घेऊया। पनीर बारीक किसून झालेलं आहे। पनीर स्टफ बनवण्यासाठी मी अद्रक टाकून घेतलेलं आहे, हिरवी मिरची टाकून घेऊया। 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, बारीक चिरून घ्यायच्या त्या आपण। आणि हा 1 मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे। लाल तिखट 1 चम्मच, 1 चम्मच धनिया पावडर, काळी मिरी 1/2 चम्मच, 1/2 चम्मच हळद, चवीनुसार मीठ, 1/2 चम्मच ओवा। तो आपण घासूया जरा, त्याचा स्वाद आणखी येईल। 1/2 चम्मच आमचूर पावडर, 1/2 चम्मच चाट मसाला आणि शेवटी थोडी कोथिंबीर। आता सगळे मसाले ऍड करून झालेले आहेत, आता आपण एकत्र याला चांगलं मिक्स करून घेऊया। तर आता हे मिश्रण आपलं रेडी झालंय, लगेच आपण पराठा तयार करायला घेऊया। फायनली आपण पराठा लाटायला घेतोय, हा कपडा काढून घेऊया। अर्धा तास झालेला आहे, तुम्ही बघू शकता हे पीठ खूपच मस्त मऊ झालेलं आहे। आपल्याला असं सारण भरण्यासाठी पीठ करून घ्यायचंय, वाटी करून घ्यायची पीठाची। कडेच पातळ ठेवायचंय आणि मधलं थोडंफार जाड ठेवायचंय, जेणेकरून मध्ये फाटणार नाही। तर पीठाला असा आकार देऊन आपण त्यामध्ये पनीरचा मसाला स्टफ करूया। जसं आपण मोदक करतो तसं हे बांधून घ्यायचंय आणि त्याचा एक गोल तयार करायचा आहे। आणि आता आपण पराठा भाजून घेऊया। पराठा रेडी आहे विथ सॉस। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा। मी माझ्या चॅनलवरती अशाच नवीन नवीन गोष्टी आणत राहील, तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा। थँक्यू सो मच।